कृषी सहाय्यक संघटनेचे आंदोलनाचे हत्यार. कृषी विभागातील अधिकारी संप्रावस्थेत आहेत या विरोधात राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलन केले. राज्य सरकारने नुकतंच स्वतंत्र मुद्दा आणि जलसंधारण विभाग स्थापन केला आहे, त्यामुळे कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल यामध्ये कृषी विभागातील अधिकारी संप्रावस्थेत आहेत. या विरोधात राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहेत. पुण्यात या आंदोलनाची सुरुवात झाली असून शिवाजीनगर मधील कृषी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा, तो तयार करताना संघटनेला विश्वासात घ्यावी. सुधारित आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे. कृषी सहाय्यकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे 100% पदोन्नतीने भरावीत. आंतरविभागीय बदलीबाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर 2 वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत पाठपुरावा करूनही निर्णय घेण्यात आला नाही. यावर निर्णय व्हावा अशा मागण्यांसाठी राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने होणार आहे. कृषी सहाय्यक संघटनेच्या महाराष्ट्र 31 मे 2017 रोजी जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. हा शासन निर्णय निर्गमित झाला असताना कृषी विभागाला यामध्ये विश्वासात घेतलेलं गेलेलं नाही आहे, त्यामुळे हा कृषी विभागावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आमच्या ज्या या आंदोलनाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आमच्या सुधारित आकृतीबंध, कृषी खात्याचा सुधारित आकृतीबंध हा तात्काळ कृषी विभागाने तयार करावा, की जेणेकरून आम्हाला जलसंधारण विभागाच्या जो काही 15 जुलै ही जी काही डेडलाईन दिलेली आहे त्यानुसार आम्हाला आमच्या सर्व कृषी सहाय्यक बांधवांना या विकल्पाबाबत विचार करणं सोयीस्कर होईल. त्यातनुसार आमच्या गेल्या या 10 वर्षापासूनच्या प्रमुख मागण्या आहेत, की त्यामध्ये आमचा जो काही कृषी सहाय्यक आहे या कृषी सहाय्यकाचं पदनाम हे सहाय्यक कृषी अधिकारी होणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून खाली आम्हाला काम करत असताना की शेतकऱ्यांकडनं आम्हाला चांगल्या प्रतीची तिथं वागणूक मिळेल.